नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कार्तिक महिन्याला एक श्रेष्ठ महिना मानले जाते, कारण हा महिना सण उत्सवांचा महिना आहे। त्याबरोबरच या महिन्याला श्रेष्ठ मानण्याचे दुसरे कारण म्हणजे या महिन्यात श्रीहरी विष्णू पाण्यात निवास करतात, म्हणून या महिन्यात गंगा स्नान कार्तिक स्नानाचे विशेष महत्त्व आहे। यासाठी सकाळी लवकर उठून गंगेवर जाऊन स्नान केले जाते व त्यानंतर भगवंतांचे पूजन केले जाते। कार्तिक स्नान महिनाभर केले जाते व कार्तिक अमावस्येला संपूर्ण केले जाते। चला तर आपण जाणून घेऊयात कार्तिक स्नानाची कथा। खूप काळापूर्वीची गोष्ट आहे। एका गावात एक म्हातारी आजी राहत होती। तिला एक मुलगा व एक सून होती। सून खूपच संस्कारी व सुशील होती। ती म्हातारी आजी प्रत्येक कार्तिक महिन्यात कार्तिक स्नान करून भगवंतांचे पूजन करीत असे। एकदा कार्तिक महिना आला तर आजीने सुनेला सांगितले की सुनबाई, मी कार्तिक स्नानासाठी जात आहे। तर सुनेने आजीला सांगितले, मीही तुमच्या बरोबर कार्तिक स्नान करण्यासाठी येऊ इच्छिते। तेव्हा म्हातारी आजी म्हणाली, नाही सुनबाई, अजून तुला यासाठी खूप वेळ आहे। तुझे वयच काय झाले आहे? हे तर तुझे खाण्यापिण्याचे व मौज मजा करण्याचे दिवस आहेत। आणि जर आपण दोघीही कार्तिक स्नानासाठी निघून गेलो तर घरचे काम कोण करेल? असे म्हणून म्हातारी कार्तिक स्नानासाठी निघून गेली। सुनेची कार्तिक स्नान करण्याची खूप इच्छा होती, परंतु सासू पुढे जाता येत नव्हते। म्हणून तिने विचार केला की जर थोडेसे पाणी मिळाले तर मी घरातच कार्तिक स्नान करून घेते। तिने बघितले तर घरात एका हंड्यात थोडेसेच पाणी होते। तिने ते थोडेसेच पाणी घेतले व स्नान करायला बसली व म्हणू लागली की मनात असेल तर सर्व ठिकाणी गंगा आहे। गंगा देवीने तिची प्रार्थना ऐकली व तिच्या घरातील सर्व भांडी पाण्याने भरून वाहू लागली। सुनेने मनसोक्त स्नान केले। आता हा तिचा रोजचा नियमच झाला। ती दररोज सकाळी उठून अशा प्रकारे स्नान करू लागली। एक दिवस म्हातारी आजी गंगेत स्नान करीत असताना म्हातारीची नथ पाण्यात पडली। म्हातारीने नथ खूप शोधली, परंतु नथ काही सापडली नाही। घरी सून कार्तिक स्नानाला बसली व तिने पुन्हा तेच शब्द सांगितले की मनात असेल तर सर्व ठिकाणी गंगा आहे। मग गंगा देवी आली व सून स्नान करू लागली। त्या पाण्यात वाहून तिच्या सासूची नथही तेथे आली। जेव्हा सुनेने नथ बघितली तर तिने ओळखले की ही नथ तर सासूबाईंची आहे। सासू घरी आली तर ती खूप दुःखी झालेली होती। ती नाराज होऊन एका ठिकाणी बसून राहिली। सुनेने सासूला दुःखाचे कारण विचारले तर सासूने नथ हरवण्याची गोष्ट आपल्या सुनेला सांगितली। लगेचच सुनेने आज जाऊन सासूची नथ आणून सासूला हातात ठेवली। तेव्हा सासूने विचारले की ही नथ तुझ्याकडे कशी आली? मी तर नथ गंगेत वाहताना स्वतः पाहिले होते। तेव्हा सुनेने सासूला संपूर्ण हकीकत सांगितली की सासूबाई गंगा स्नानाला गेल्यानंतर दररोज गंगा घरी येत असे व ती दररोज गंगा स्नान करीत घरीच करीत असे। सासूला हे ऐकून फार आनंद झाला। तिने मनातल्या मनात विचार केला की माझी सून किती सुशील व संस्कारी आहे, तिचे मनही किती स्वच्छ आहे। म्हणूनच तर देवी गंगा दररोज तिच्या स्नानासाठी स्वतः आपल्या घरी येते। नंतर सासू सुना दोघी मिळून कार्तिक स्नान व भगवंतांचे पूजन करू लागल्या। अशा प्रकारेच जे कोणी कार्तिक स्नान करतात किंवा ही कथा श्रवण करतात त्यांच्या सर्व कष्ट व बाधांचे हरण होते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।